कर्नाटक दोन राज्यात वाहतूक बंद रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गोलीगत ऑफर्स तब्बल दोन एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची ची फुल शॉपिंग दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक पंधरा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत चार हजार पाचशे रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर खास गिफ्ट प्रथम बक्षीस तीन दुचाकी द्वितीय बक्षीस तेवीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस एकोणऐंशी मिक्सर चतुर्थ बक्षीस त्र्याऐंशी त्वरा करा फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दूधगंगा नदीवरील महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा दंधारा चालू वर्षी चौथ्यांदा पाण्याखाली गेलाय त्यामुळे या बंदरावरून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे त्यामुळे नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतराने प्रवास करावा लागणार आहे गेल्या काही दिवसापासून सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा नदीचं पाणी वाढलं असून नदी दुथडी भरून वाहतीये नदीचं पाणी वाढल्यानं दतवाड एकसंभा बंधारा चालू पावसाळ्यात चौथ्यांदा चा पाण्याखाली गेलाय सततच्या पावसानं उभ्या पिकाच्या सऱ्यांमध्ये पाणी थांबले त्यामुळे मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत आणखीन काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा गळीत हंगाम पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कारखानदारांबरोबर शेतकरीही चिंताग्रस्त झालाय आहे ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा